संगमेश्वर तालुक्यातील बांझोळे आणि कासारकोळवण या दोन गावच्या ग्रामदेवतेच्या पालखी भेटीचा सोहळा मंगळवारी 29 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 3 वर्षांनी रंगलेल्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. कासारकोळवणची ग्रामदेवता सांबा कांडकरी आणि बांझोळेचे ग्रामदैवत सोंबा केदारलिंग हे बहीण भाऊ मानले जातात. या पालख्यांची भेट ही दर 3 वर्षांनी होत असते, त्यामुळे परिसरातील सर्वच भाविकांना शिमगोत्सवात हा सोहळा पाहण्याची ओढ लागलेली असते. 2 वर्षानंतर यावर्षी मंगळवारी 29 मार्च रोजी दुपारच्या सुमारास हा सोहळा गावच्या सीमेवर ढोलताशांच्या गजरात जवळपास तासभर रंगला होता. यामुळे संपूर्ण परिसर दोन्ही ग्रामदेवतांच्या जयघोषानं दुमदुमून गेला. कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. कोकणात शिमगोत्सवातील शेवटची होळी झाल्यानंतर अनेक गावांमध्ये पालखी भेटीचा सोहळा रंगतो. हा सोहळा साजरा करण्याची प्रथा वेगवेगळी असते. संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण आणि बांझोळे ग्रामदेवतेचा पालखी भेट सोहळाही खास मानला जातो. या सोहळ्याला बांझोळे गावच्या सरपंच निधी पंदेरे, गावकार पांडुरंग शिवगण आणि कुटकरी, तर कासारकोळवणच्या सरपंच मानसी करंबेळे, मानकरी मांगले, करंबेळे तोरसकर बंधूंसह भाविकांनी याला हजेरी लावली होती. प्रहार डिजिटलसाठी सुरेश करंडे, देवरुख.